पॉइंट वी कन्सिडर टाइम पीरियड ऑफ अ सैटेलाइट। तर जी पीरियडची डेफिनेशन आपण नेहमी यूज करतो तीच आपण सॅटेलाइटच्या केसमध्ये कन्सिडर करणार आहे। म्हणजेच सॅटेलाइटला त्याचं एक रिव्हॉल्युशन अर्थभोवती कम्प्लीट करण्यासाठी लागणारा जो टाइम आहे त्याला आपण म्हणणार आहे टाइम पिरियड ऑफ अ सॅटेलाइट। द टाइम टेकन बाय अ सॅटेलाइट टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड द अर्थ। द टाइम टेकन बाय अ सॅटेलाइट टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड द अर्थ इट इज कॉल्ड इट्स पिरियॉडिक टाइम और टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट। टाइम पीरियड ऑफ सैटेलाइट वी नो वट इज मीन बाय पीरियड। पीरियड इज द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन। एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजेच आपण काय म्हणतो पीरियड। आता सॅटेलाइट हा अर्थ भोवती रिव्हॉल्व होत असताना सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो त्यामुळे त्याचा पीरियड आपल्याला इथे डिटरमाइन करायचे। त्याच्यासाठी परत आपण इथं कन्सिडर करणार आहे यम इज द मास ऑफ अर्थ, कॅपिटल आर इज द रॅडियस ऑफ अर्थ, स्मॉल यम इज मास ऑफ सॅटेलाइट, एच इज हाईट ऑफ सॅटेलाइट अबव अर्थ सरफेस, हिअर स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर प्लस एच, दिस आर इज द डिस्टन्स ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ अँड हिअर वी कन्सिडर्ड व्ही सी इज द क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट। तर इथं टाइम पिरियड आपल्याला डिटरमाइन करत असताना त्यानं एका रिव्हॉल्युशन मध्ये म्हणजे जेव्हा तो ऑब्जेक्ट सॅटेलाइट इथे एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करतो तेव्हा त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स हे किती आहे इथे तर इक्वल टू सर्कमफरन्स ऑफ द सर्कल। आणि सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असताना त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती आपण काय घेतो क्रिटिकल व्हेलॉसिटी घेतो। तर आता इथं व्हेलॉसिटी ही झाली क्रिटिकल व्हेलॉसिटी दॅट इज व्ही सी, हिअर डिस्टन्स कव्हर्ड बाय द सॅटेलाइट इक्वल टू सर्कमफरन्स ऑफ दिस सर्कल हॅव्हिंग रॅडियस स्मॉल आर, अँड अगेन हिअर पिरियड दॅट इज टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन इफ वी कन्सिडर इट इज कॅपिटल टी, देन वी नो फॉर्म्युला फॉर पीरियड। तर डिस्टन्स कव्हर्ड बाय द सॅटेलाइट इन वन रिव्हॉल्युशन म्हणजे काय सांगितलं मी सर्कमफरन्स ऑफ द सर्कल, आणि त्याला हे ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो म्हणजे काय असेल इथं पीरियड असेल। तर क्रिटिकल व्हेलॉसिटी काढण्यासाठी किंवा व्हेलॉसिटीचा जो आपला फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, इथे आपण काय घेतलं व्हेलॉसिटी इज द क्रिटिकल व्हेलॉसिटी, डिस्टन्स इज द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल अँड पिरियड इज द पिरियॉडिक टाइम, दॅट्स वाय हिअर द फॉर्म्युला इज व्ही सी इज इक्वल टू सर्कमफरन्स अपॉन पिरियॉडिक टाइम। आता व्ही सी इक्वल टू सर्कमफरन्स म्हणजे इथं काय झाला 2πr आणि पिरियॉडिक टाइम असेल कॅपिटल टी। आता आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी साठी फॉर्म्युला लास्ट लेक्चरला बघितलेला होता व्ही सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी एम अपॉन आर, हा फॉर्म्युला आपण परत याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहे। मग व्ही सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी एम बाय आर, हे जर सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला इथे मिळेल स्क्वेअर रूट ऑफ जी एम बाय आर इज इक्वल टू 2πr अपॉन टी। आता दोन्ही बाजूचा स्क्वेअर घ्यायचे, दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर घेतला तर इथं राहणार आहे जी एम अपॉन आर, आणि इकडे स्क्वेअर केला तर 2चा स्क्वेअर 4, पायचा पाय स्क्वेअर, आर स्क्वेअर अपॉन काय येणार टी स्क्वेअर, म्हणजे इथं आपल्याला हे इक्वेशन मिळेल जी एम अपॉन आर इज इक्वल टू 4πr² स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर। आता याच्यावरून टी स्क्वेअर ची व्हॅल्यू डिटरमाइन करता येईल, टी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार 4πr² स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन जी एम, म्हणजे हे टी स्क्वेअर काढायचंय त्यामुळे टी स्क्वेअर आपण इकडे घेतलं आणि हे जे जी एम अपॉन आर आहे ते जर इकडे घेतलं तर टी स्क्वेअर इज इक्वल टू 4πr² स्क्वेअर आर स्क्वेअर हे आर वरती जाईल त्यामुळे आर क्यूब होणार आहे आणि हे जी एम डिनॉमिनेटरला येईल म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल टू 4πr² स्क्वेअर आर क्यूब अपॉन करणार जी एम। आता याच्यामध्ये 4πr² स्क्वेअर जी आणि एम हे कॉन्स्टंट आहे त्यामुळे याच्यावरून आपल्याला लिहिता येईल टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब,
means here if 4 pi square upon gm is constant, then t square is proportional to r cube. तर याच्यावरून आपल्याला कंक्लुजन निघेल, स्क्वेअर ऑफ पीरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ रेडियस ऑफ इट्स ऑर्बिट. म्हणजे इथं स्क्वेअर जर टी स्क्वेअर घेतला, पीरियडचा स्क्वेअर घेतला, तर तो जे सॅटेलाइटचा ऑर्बिट आहे त्याच्या रेडियसच्या क्यूबशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आता इथे परत टी ची व्हॅल्यू म्हणजे पीरियडची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची असेल, तर t इज इक्वल टू आपण घेणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 4 पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन gm. याच्यावरून t इक्वल टू काय येणार, 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ आर क्यूब अपॉन gm. आता याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन निघेल, पीरियड ऑफ सॅटेलाइट डिपेंड्स ऑन, इथे जर आपण बघितलं तर पीरियड ऑफ सॅटेलाइट कशावरती डिपेंड असेल, मास ऑफ प्लॅनेट, रेडियस ऑफ प्लॅनेट अँड हाईट ऑफ सॅटेलाइट फ्रॉम द प्लॅनेट सरफेस. आणि या टाइम पिरियड मध्ये मास ही टर्म येत नाही, म्हणजे सॅटेलाइटच्या मास वरती पिरियड हा डिपेंड नसतो.